नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपलं भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, हनुमान जयंतीनिमित्त आज आपण हनुमान जन्माची काही रहस्ये इथे जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, ज्यामुळे रोजचे अपलोड केलेले धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येईल. चला मित्रांनो, जाणून घेऊया हनुमान जन्माच्या काही रहस्याबद्दल. मनोजव मारुत तुल्य वेग जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मज वानरयूत मुख्य श्रीरामदूतम शरण प्रपद्ये. शक्ती आणि बुद्धीचा सर्वोत्तम संगम असलेल्या हनुमानांची जयंती शनिवारी 16 एप्रिल 2022 रोजी साजरी केली जाणार आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमानांचा जन्म झाला, त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते. हनुमानाला मारुती, बजरंगबली, रामभक्त, आंजनेय, महावीर, पवनपुत्र, पवनसूत, केशरीनंदन अशा अनेक नावांनी संबोधले जाते. हनुमानांचे शस्त्र गदा आहे. हनुमंताला मारुती म्हणण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रातच आढळून येते. हनुमानाला तेल, शेंदूर, रुईची फुले, पाने अर्पण करण्याची परंपरा आहे. हनुमानाला महादेव शिवशंकरांचा अवतार मानले जाते. दशरथांच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणाऱ्या अंजनीलाही पायस मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता. मात्र हनुमानाच्या जन्माविषयी काही रहस्य सांगितली जातात. हनुमानाच्या जन्माविषयी विविध मान्यता आहेत, जाणून घेऊयात. रामभक्त हनुमानांच्या जन्मस्थळाविषयी नेमकी स्पष्टता नाही. संपूर्ण भारतात हनुमानांच्या जन्मतिथीबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी केली जाते. तमिळनाडू आणि केरळात मार्गशीर्षात तर ओडिशामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते. वाल्मिकी ऋषींच्या रामायणानुसार हनुमानांचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झाला. चैत्र महिन्यातील तिथी विजय महोत्सव आणि कार्तिक महिन्यातील तिथी वाढदिवसाच्या रूपात साजरी केली जाते असे म्हटले जाते. एका मान्यतेनुसार हनुमानाची भक्ती आणि समर्पण वृत्ती पाहून सीतामातेने त्याला अमरत्वत्वाचे वरदान दिले. हा दिवस नरक चतुर्दशीचा होय. सूर्याला गिळंकृत करण्यासाठी गेलेला हनुमान इंद्राच्या वज्रामुळे जखमी झाला. या घटनेमुळे वायुदेव क्रोधित झाले. अखेर सर्व देवतांनी हनुमंताला अस्त्रे, शस्त्रे आणि चिरंजीवित्वाचे वरदान दिले असेही म्हटले जाते. हनुमानाच्या व्रात्यपणामुळे एक ऋषींनी हनुमानाला शक्तीच्या विस्मृतीचा श्राप दिला होता. सीता शोधार्थ समुद्र ओलांडून जाण्यापूर्वी जामवंतांनी हनुमानाला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली. मात्र या दरम्यान हनुमंतांनी बुद्धीची अनेक कामे केल्याचे सांगितले जाते. हनुमंताच्या गळ्यातील जानवे हे ब्राह्मतेजाचे प्रतीक असून हनुमंत हा महादेवांचा अवतार असल्याने त्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे. रामभक्ती करताना त्याच्यात विष्णुतत्व आल्यामुळे त्यात स्थितीचेही सामर्थ्यही आहे. हनुमानामध्ये ब्राह्मतेज व शास्त्रतेज दोन्ही असल्याने युद्धावेळी आवश्यकतेनुसार तो त्यांचा वापर करत असे सांगितले जाते. महाभारत युद्धात श्रीकृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले तेव्हा हनुमंताचे रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रे हवेतच नष्ट केली होती. हनुमान शक्ती सामर्थ्यासाठी जेवढा प्रसिद्ध आहे तेवढाच बुद्धीसाठीही तो प्रसिद्ध आहे. लहानपणी हनुमानाने गुरुकुलात जाऊन अनेक विद्या आत्मसात केल्या. वानरांची युद्ध करण्याची विशिष्ट पद्धतीही त्याने शिकून घेतली. वेद, उपनिषदे त्याने लहानपणीच तोंडपाठ केली होती. हनुमानाला अनेक भाषा येत होत्या, म्हणूनच राम लक्ष्मणाची खबर काढण्यासाठी सुग्रीवाने हनुमानाला पाठवले होते. तसेच सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमानाला पाठवण्यात आले होते. तसेच समुद्र लागणे, समुद्र सेतू उभारणे, राक्षसांचा नाश, लक्ष्मणासाठी संजीवनी आणणे यातूनच हनुमानाच्या शक्तीची प्रचिती येते. जन्मतःच मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले अशी कथा आहे. त्यातूनच वायुपुत्र मारुती तेज तत्वाला जिंकणारा होता हे लक्षात येते. हनुमान चिरंजीवी असल्याने तो आज देखील अस्तित्वात असल्याची मान्यता भाविकांमध्ये आहे. हनुमानाला लावण्यात येणारा शेंदूर अत्यंत पवित्र मानला जातो. शरीर सौष्ठव कमवण्याची आवड असणाऱ्यांनी हनुमानाची आराधना करावी असे मानले जाते. हनुमान स्तोत्र व हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना
आत्मिक समाधानाची प्राप्ती होते असे म्हटले जाते। साडेसाती सुरू असलेल्या व्यक्तींनी दररोज किंवा किमान प्रत्येक मंगळवारी व शनिवारी मारुतीचे दर्शन घ्यावे असे सांगितले जाते। हनुमानाला शक्ती स्फूर्ती आणि ऊर्जेचे प्रतीक मानण्यात आले आहे। तर मित्रांनो, असे आहे हनुमानाच्या जन्माचे काही रहस्य। तर मित्रांनो, हनुमान जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, ज्यामुळे आपल्याला रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ बघता येईल। जय बजरंगबली। धन्यवाद मित्रांनो।